नमस्कार, DRV न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जालिंदर साळवे। आजची खास खबर, पेट्रोल डिझेल मधून केंद्र सरकारची डबल उत्पादन कमाई। केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आकारलेल्या उत्पादन शुल्कामुळे केंद्र सरकारच्या महसुलामध्ये डबल वाढ होऊन पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना केंद्र सरकारला मात्र त्यातून मोठा धनलाभ होत असल्याचे उघडकीस आले आहे। एकीकडे जनतेचा खिसा पेट्रोल डिझेलमुळे रिता होत असताना केंद्र सरकार त्या तिजोरीत मात्र कर आणि शुल्कामुळे भर पडत चालली आहे। 2016 ते 2021 5 वर्षाच्या कालावधीत इंधनावर 11.74 लाख कोटी रुपयांचे केंद्रीय उत्पादन शुल्क जमा केले गेले, यात सेसचाही समावेश आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली। याच प्रकारच्या घडामोडी व इतर जगभरातील इतर घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या DRV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।